ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. रायगड जिल्ह्यात तलाठी भवन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन सोमवार रोजी करण्यात आले. यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधीतून काम करण्यात येणार आहे. या जिल्हा तलाठी भवन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की महसूल विभागाचं कणा म्हणून तलाठी यांच्याकडे पाहिले जाते. लोकांचा विश्वास तलाठी कार्यावर असतो. महसूल मालमत्तेची जबाबदारी तलाठ्यांवर असते. यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याजवळ राज्यव्यापी बैठक करण्यात येईल व रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या कामासाठी लागल्यास खासदार निधीतून 50 लाख देण्यात येतील असेही खासदार तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी तहसीलदार बाबूराव निंबाळकर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, नगरसेविका वसुधा पाटील, विकास म्हात्रे तसेच रायगड कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून निवड झालेले रायगड जिल्हा तलाठी संघ अध्यक्ष संतोष जांभळे यांचे अभिनंदन खासदार सुनील तटकरे यांनी केले. यावेळी रायगड जिल्ह्यातील तलाठी सर्कल कोतवाल उपस्थित होते. तुम्ही अतिशय चांगला प्लॅन त्या ठिकाणी केलाय. खरं मला इलेव्हेशन बघायचं आहे. इलेव्हेशन असं दाखवा, कारण शेवटी तलाठी संघाची कार्यालयाची वास्तू ही अशी उभी राहिली पाहिजे की बाहेरून जाताना दिसली पाहिजे की नाही आमच्या रायगड जिल्ह्याच्या तलाठी संघाची वास्तू अशी आहे, ती बघायला आपण आत गेले पाहिजे अशी वास्तू आपल्याला उभी करायची. शेवटी आता हा परिसर आता हळूहळू टप्प्याटप्प्याने विकसित होतो आहे. कारण आता हे पेंट शहर असं मी म्हटलं मगाशीच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना कुठपर्यंत हे पेंट भरलेलं आहे, तर ते असं रेल्वे स्टेशन असं इथपर्यंत आणि पलीकडे पाटोली ग्रामपंचायतीची हद्द या ठिकाणी जवळपास इथूनच लागली असेल. एका तलाठ्याच्या संघाच्या कार्यालयामध्ये काय काय बघा, म्हणजे ग्रामपंचायत एका बाजूला इकडं, म्हणजे म्हणून मी मागाशी म्हटलं की नगरसेवक म्हणून आम्ही आपल्या वसुधा ताईंना बोलवलं. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये का असू द्या, पण ती आज पेंट सारख्या शहराच्या वेशीवरती, त्यामुळे स्वाभाविकच आज ना उद्या 2-5 वर्षांमध्ये या सगळ्या परिसराचं पूर्णपणाने बदललेलं चित्र पाहायला मिळेल. कदाचित अजून 2-5 वर्षांनी ही जागा सुद्धा पेंटच्या मध्यवर्ती अशा पद्धतीचा विस्तार झालेला पाहायला मिळेल, पण अत्यंत योग्य पद्धतीची निवड तुम्ही जागेची या ठिकाणी केली, त्यामुळे स्वाभाविकपणाने आज ही इमारत टप्प्याटप्प्याने उभी राहील. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की या कामासाठी लागणारा निधी ज्यावेळेला खासदार निधीचा वापर करण्याची पारी येईल किंवा परवानगी येईल त्याला खासदार निधी सुद्धा या कामाच्यासाठी दिला जाईल. एकंदरीत 50 लाख रुपयाच्या निधीची तरतूद आम्ही या ठिकाणी करू एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.